सर्वसामान्यांची बँक अशी ओळख निर्माण झालेल्या सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात आर्थिक टंचाईच्या काळातही उल्लेखनीय कामगिरी करत 600 कोटी पर्यंत एकूण व्यवसाय केलेला आहे. गत आर्थिक वर्षात बँकेला 4 कोटी 11 लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे उद्योजक, नोकरदार यांच्या आर्थिक गरजा भागविण्याच्या उद्देशाने 1996 बँकेची स्थापना करण्यात आल्याचे सांगून पाटील म्हणाले, बँकेकडे ठेवी 347 कोटी 11 लाख व कर्ज वाटप 226 कोटी 49 लाख आहे. भागभांडवल 8 कोटी 75 लाख 77 हजार, राखीव निधी 26 लाख 53 हजार आणि गुंतवणूक 132 कोटी इतकी आहे. आर्थिक वर्षातील व्यवहाराच्या माध्यमातून नफ्यामध्ये वृद्धी झाल्याचे दिसून येते. सामान्य ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून बँकेने आपत्काळात जिल्ह्यात एक आदर्शवत बँक म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. त्याचबरोबर बँकेने सामाजिक कार्यातही सातत्याने सहभाग नोंदवून मदतीचा हात दिला आहे. रिझर्व्ह बँकेला अपेक्षित प्रायोरिटी सेक्टर बाबत बँकेने 71% पूर्ण केले आहे. बँकेने आधुनिक डिजिटल बँकिंग सुरू करून ग्राहकांना आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेच्या एकूण 13 शाखा असून 9 ATM सेंटर आहेत, त्यापैकी 1 ATM सेंटर ऑफ साईट आहे. सर्वच शाखा नफ्यात असून प्रत्येक शाखेचा व्यवसाय 40 ते 50 कोटी पर्यंत आहे. दैनंदिन पिग्मी कलेक्शन 25 लाखापर्यंत असून त्याच माध्यमातून कर्ज वाटपाचे मुख्य स्रोत आहे. बँकेचे सर्व संचालक आणि सेवक यांनी खर्चात काटकसर परिश्रम व तत्पर सेवा वेळेची मर्यादा न ठेवता कामकाज केल्यामुळे बँकेने यशाचे शिखर गाठले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत व्हाईस चेअरमन MK कांबळे, संचालक विठ्ठल चोपडे, CEO अशोक पाटील, असिस्टंट CEO समीर महेंद्रगी, बोर्ड ऑफ सेक्रेटरी महेश कुंभार, राजू माने, संजय कुडचे, अनंत पुजारी उपस्थित होते. सहकारी बँकेच्या वार्षिक उलाढालाचे 31 मार्च नफा तोटा पत्रक जाहीर झाला, त्यामध्ये बँकेनं अतिशय प्रगतीशील वाटचाल करून सर्वसाधारण 4 कोटी 12 लाख रुपये ग्रोस प्रॉफिट या वर्षीचा झालेला आहे. सर्वसाधारण 600 कोटीची उलाढाल झाली आहे. पर कॅपिटल इन्कम, पर कॅपिटल बिझनेस हा जवळजवळ 5.25 कोटीचा पर कॅपिटल बिझनेस झाला आणि बँक पर एम्प्लॉय आणि ह्या वर्षी अतिशय चांगली प्रगती केली. NPA फक्त 3.4% NPA राहिला आहे. एकंदरीत गावातल्या धंद्याची एकंदरीत परिस्थिती पाठीमागचे 2 वर्ष कोविडची गेली ते त्याला सगळ्याला अनुसरून जर बघितलं तर बँकेनं अतिशय चांगली प्रगती केली. स्टाफनं, संचालक मंडळाने अतिशय मेहनत घेऊन, अतिशय प्रयत्न करून आम्ही या पोझिशनपर्यंत पोहोचलोय. अतिशय स्ट्रॉंग पोझिशन झाली. RBIचं आमचं इन्स्पेक्शन झालं, त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगला अहवाल आम्हाला ह्या वर्षी सादर करता येईल. बिझनेस चांगला झाला. आमच्याकडे जवळजवळ 36 पिग्मीधारक आहेत, त्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या एकंदरीत जवळजवळ 36,000 खाती यांच्या बँकेच्या टचमध्ये आहेत. जवळजवळ 900 टोटल सगळ्या 13 शाखेत मिळून 900 आमचे बचत गट आहेत. 900 बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. इचलकरंजी शहरामध्ये सन्मती सहकारी बँक ही राजकारण विहिरीत सगळं गट तट बाजूला ठेवून व्यवसाय करणाऱ्या गरजूंना उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि इथून पुढच्या काळात सुद्धा तो करत जाईल. शेवटच्या तळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न राहील. स्मॉल स्केलच्या कायद्या खाली सुद्धा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला आहे. लोकांचा बरोबरच साथ आहे. सगळ्या स्टाफनं, संचालक मंडळानं आणि पत्रकारांनी आम्हाला साथ दिली, त्यामुळे आमची ही स्थिती आज एवढी चांगली राहिलेली आहे. श्री बालाजी नागरी सहकारी संस्थेला सन 2022-23 या आर्थिक वर्षात 2.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदन कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर लवकरच संस्थेची नवीन शाखा संभाजी चौक परिसरात सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या दुर्गामी परिणामामुळे तसेच बाजारपेठेतील आर्थिक मंदीमुळे संस्थेची कर्जाची वसुली मंदावली असतानाही संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत
एनपीए प्रमाण 0% राखण्यात यश मिळवले. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेकडे 115.25 कोटी ठेवी असून 89.17 कोटी इतके कर्ज वितरण केलेले आहे. वसूल भागभांडवल 5.98 कोटी असून संस्थेचा राखीव व इतर निधी 15.45 कोटी इतका आहे. संस्थेने राखीव निधी 4.18 कोटी स्वतंत्र गुंतवणूक केलेली आहे. संस्थेने एकूण ठेवीच्या 40.67% सुरक्षित गुंतवणूक म्हणजे 46.88 कोटी इतकी केलेली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय 204.42 कोटी इतका झालेला असून खेळते भांडवल 145.53 कोटी इतके आहे. व्यवस्थापकीय खर्चाचे ऑडिट प्रमाण हे 2% आत असणे गरजेचे असल्याने संस्थेचे व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण 1.85% इतके आहे. संस्था प्रधान कार्यालय आणि विविध 8 शाखातून उत्तम पद्धतीचे काम सुरू आहे. माध्यम बचतीचे, बचतीतून प्रगतीचे, प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा संकल्प संस्थेने केला असल्याचे श्री कारंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष शिरीष कांबळे, संचालक सुनील पाटील, गजानन कडलकर, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय गायतीडक, कल्लेश्वर वाघमोडे, सचिन शिंदे, सौ बबीता माचरे, श्रीमती दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, कादर तहसीलदार, शीतल दत्तवाडे, राजेंद्र पारीख, संदीप जाधव, विजय पाटील, शशिकांत राक्षे, यशवंत दळवी, सुनील शिंदे, जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर व असिस्टंट जनरल मॅनेजर भारत गिड्डे उपस्थित होते. केसरी शिधापत्रिका धारकांना रेशनमध्ये मिळणारे विकतचे धान्य तात्काळ सुरू करावे. तसेच ज्यांचे रेशन कार्ड बंद आहे त्यांचे कार्ड पूर्वरच सुरू करून त्यांना महिन्याला धान्य मिळावे. या मागणीसाठी जनहित फाउंडेशनच्या वतीने आज पुरवठा कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असल्याने या ठिकाणी कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने देऊ केलेल्या रेशन कार्डवर पूर्वी धान्य मिळत होते, मात्र मध्यंतरीच्या काळात सरकारने केसरी शिधापत्रिका धारकांचे धान्य बंद केले आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे. हाताच्या पोटावरती अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने बंद असणाऱ्या शिधापत्रिका धारकांचे धान्य पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी जनहित फाउंडेशनच्या वतीने उपोषण करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा जाधव म्हणाल्या, इचलकरंजी शहरातील हजारो कुटुंबांचे रेशन धान्य बंद आहे. सध्या काही शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य मिळत आहे, मात्र अनेकांना धान्य विकत देखील मिळत नाही. हे सर्वसामान्य गोरगरीब लोक असून शासनाने त्यांचे धान्य पूर्ववत सुरू करावे यासाठी आपण वारंवार पुरवठा कार्यालय येथे मागणी करत आहोत, मात्र इथले अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. 50 लोकांची कागदपत्रे आम्ही सादर केली, मात्र तरीही त्यांच्या शिधापत्रिका पूर्ववत झाल्या नाहीत. त्यामुळे आज आम्हाला उपोषणास बसावे लागले आहे. या अधिकाऱ्यांना गोरगरीबांचा कळवळा येत नसेल तर भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी पूजा यादव, छाया यादव, दादा नलवडे, नंदा गायकवाड, संगीता काळे, रुक्मिणी धडपत, अनिल हेगडे, मंदाकिनी जांभळे, सरला गुरव, सुशीला उस्माने, गंगूबाई कमगे, जयश्री पीटर आदींसह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस स्टेशनशी संबंधित कामामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पंटरकडून या वकिलाकडे काम द्या म्हणजे तुमचे काम नक्की होईल असा धमकी वजा सल्ला देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात इचलकरंजी बार असोसिएशनकडे तक्रारी प्राप्त होत असून या प्रकाराबाबत बार असोसिएशनच्या वतीने न्यायालयाच्या आवारात पक्षकारांसाठी जाहीर आव्हानाचा लावलेला फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. न्यायप्रविष्ट बाबीमध्ये पोलीस ठाण्यात जावेच लागते, परंतु अशा प्रसंगात अडकलेल्या नागरिक अथवा पक्षकाराला संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्यांच्या पंटरकडून तुमचे काम व्हायचे असेल तर अमुक अमुक वकिलाकडे काम द्या, तुमचे काम होऊन जाईल असा सल्ला वजा धमकीच दिली जात आहे. प्रत्येक कामात अर्थ शोधत संबंधित व्यक्तीवर दबाव टाकून त्याला नाव सुचविलेल्या वकिलाकडे जाण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकाराबाबत बार असोसिएशनकडे लेखी व तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन बार असोसिएशनच्या वतीने पक्षकारांना आवाहन करण्यात आले असून त्याचा फलक जाहीररित्या लावण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्यासोबत वर नमूद प्रमाणे घटना घडत असेल किंवा घडली असेल तर संबंधित प्रकाराबाबत
त्वरित इचलकरंजी बार असोसिएशनशी संपर्क साधावा, संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, तर तक्रार व माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल असे नमूद केले आहे।